बातमींची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत. तर बातमी आहे ती म्हणजे आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन वादळी होणार असल्याचं चित्र दिसत आहे. तर या अधिवेशनामध्ये भाजप नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणण्याची शक्यता आहे. मोदी सरकारनं पहिल्या कार्यकाळातही हे विधेयक संसदेत आणलं होतं, पण राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळेच या अधिवेशनामध्ये हे विधेयक पुन्हा एकदा आणलं जाणार आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदी सदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे. तर अधिवेशनाची सांगता 13 डिसेंबर रोजी होणार असून संसदेमध्ये भाजपनं शिवसेनेला विरोधी बाकांवर बसवण्याचा निर्णय घेतल्यानं सेनेचे खासदार आक्रमक होणार आहेत. तर अवेळी पावसानं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अधिक भरपाई मिळावी यासाठी देखील संसदेमध्ये गदारोळ होण्याची चिन्ह आहेत. तर संसदेच्या या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये. या अधिवेशनामध्ये 27 विधेयकं आणि 2 अध्यादेश मांडले जाणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक घेऊन कामकाजासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. दिल्लीतलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला 37 पैकी 27 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात अनेक विधेयकं मांडण्यात येणार आहेत. नवीन आणि देशांतर्गत उत्पादन कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराच्या दरात कपात आणि ई सिगारेटवर बंदी संदर्भातील 2 महत्त्वपूर्ण वटहुकुमांचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी या संदर्भातील विधेयकही संसदेच्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. अर्थव्यवस्थेला बसलेली मंदीची झळ कमी करून विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं नवीन आणि देशांतर्गत उत्पादन कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराच्या दरात कपात करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात वटहुकूम काढण्यात आला होता. हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार गैरमुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार नागरिकत्व विधेयकासह अनेक महत्वाची विधेयकं सादर करणार आहे. नागरिकत्व कायद्यात बदल करून बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून धार्मिक छळानंतर भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी या बिगर मुस्लिमांना कायमचं नागरिकत्व देण्याचा सरकारचा मानस आहे. तर औद्योगिक संबंध संहिता विधेयक आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक देखील या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. जो कुछ भी मुद्दा उठाया गया है, सब मुद्दे विद इन द फ्रेमवर्क चर्चा करने के लिए सरकार तयार है. ये भी आश्वासन माननीय प्रधानमंत्री जी ने दिया है. सरकार के पास आज के दिन में 27 बिल इंट्रोडक्शन, पासिंग, कंसिडरेशन एंड पासिंग के लिए टोटल 27 बिल्स है. उसमें तो ऑलरेडी लोकसभा में पारित होके, राज्यसभा में पारित होके, लोकसभा में पेंडिंग हुए 2 बिल है. विरोधकांनी बैठकीमध्ये उपस्थित राहून विविध विषयांवर त्यांची मतं मांडली. यावेळी सरकार अधिवेशनात विरोधकांचं ऐकून घेत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. जब उन मुद्दों पे हम चर्चा करना चाहते हैं सदनों में, दोनों सदनों में, तो सरकार वहां इनकार कर देती है. यहां तो आश्वासन देती है और वहां तो एक ही सरकार, उनका लाइब्रेरी में एक आश्वासन होता है और सदनों में दूसरा मूड होता है. तो ये आज हम लोगों ने अपनी पार्टी की तरफ से कि या तो यहां क्यों कहें, या तो यहीं कह दें कि हम किसी पर चर्चा नहीं करें, और अगर यहां मान जाते हैं चर्चा करने तो वहां क्यों इनकार कर देते हैं. घटलेला औद्योगिक विकासाचा दर, वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. आणि आपण याविषयी अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि मुळात एक तर आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे भाजपा आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणणार का. या आधी देखील आणलं होतं, मात्र ते मंजूर झालं नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे संसदेत मांडलं जाईल का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे NDA मधून बाहेर पडलेली शिवसेना आज विरोधी बाकांवर बसणार आहे. तर त्यामुळे शिवसेनेकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडनं याविषयी काही चर्चा झाली आहे का, त्यांची भूमिका काय असणार आहे. नाही, ज्या पद्धतीनं NDA मधून शिवसेना बाहेर पडलेली आहे, त्यानंतर आजपासून
हिवाळी अधिवेशन सुरू होतं या सर्व पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शिवसेना आता अजून आक्रमकपणे खास करून संसदेने सोबतच ज्या पद्धतीने आपण विचारलं की ते विरोधी पक्ष ज्या बाकावर बसणार आहे ज्या पद्धतीने लोकसभा असो का राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचे सीट देखील ऑलॉट करण्यात आलेले आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने नागरिकांच्या संदर्भातलं जे विधेयक आहे या हिवाळी अधिवेशनात सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण ज्या पद्धतीने राज्यसभेमध्ये बहुमताची आवश्यकता आहे अशा वेळी राज्यसभेमध्ये खरंच हे विधेयक पारित होतं का हे पाहणं मदत ठरणार आहे. पण आजपासून खास करून जे गेल्या अनेक दिवसापासून औद्योगिक जो विकास रखडलेला आहे सोबतच ज्या पद्धतीनं उद्योग मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारला कुठेतरी कचाट्याच प्रकरणाचा प्रयत्न विरोधक करेल आणि यामधून त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजच्या आज या पद्धतीने ज्या पद्धतीने हे सगळ्या विरोधक एकवटलेले आहे यामुळे आता कुठेतरी सरकारी सत्ताधारी पक्षाला कुठेतरी अडचणीचा सामना तर करावा लागत नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. स्वाती प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आणि याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुझ्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर आणखी एक महत्वाची घडामोड आज घडणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्ली येथे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. राज्यामध्ये महाशिव आघाडीचं सत्ता स्थापन करण्यासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होणार असून दरम्यान अधिवेशन आणि राज्यातल्या इतर मुद्द्यांवर यावेळेस चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते. तर सोनिया गांधी त्यानंतर मंगळवारी पुन्हा राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार असून त्यानंतर पुढे काय करायचं याबाबत देखील चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल असं नवाब मलिकही म्हणाले. तर शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट आजची ही महत्वपूर्ण भेट ठरणार आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी मुंबईहून आपल्यासोबत आहेत. आपण थेट सागरकडे जाऊयात. सागर गुड मॉर्निंग. आणि आजची मॉर्निंग खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी एक महत्वपूर्ण मॉर्निंग म्हणावी लागेल कारण एकतर आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिव आघाडीच्या सत्ता स्थापनेसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातीय. आणि दुसरं म्हणजे एकतर अधिवेशन देखील आजपासून सुरू होतं आहे आणि राज्यामधल्या इतरही घडामोडी आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरीसुद्धा संतप्त झाले अशा अनेक गोष्टींवर आज चर्चा होऊ शकते. काय अधिक माहिती? दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्याचवेळी राज्यातल्या राजकीय घडामोडीला देखील वेग आलेला आहे. मुळात असं स्वरूपाचं आहे की काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक नेत्यांचं काय मत आहे महाशिव आघाडीबाबत किंवा त्यामध्ये गेल्यानंतर कोणते फायदे पक्षाला होऊ शकतात कोणते तोटे सहन करावे लागतील या सगळ्या गोष्टींची चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी अखेर सर्व नेत्यांना सांगितलं की सोनिया गांधी यांच्याशी मी चर्चा करेन आणि त्यानंतरनं जो काही तो निर्णय घेईन. आज सोनिया गांधी आणि शरद पवारांची भेट अपेक्षित आहे. दरम्यानच्या भेटीच्या नंतरनं कदाचित असं सांगितलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि काँग्रेसचे काही नेते दिल्लीमध्ये चर्चा करतील ज्यामध्ये अहमद पटेल असतील सुनील तटकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काँग्रेसकडनं अहमद पटेल परत इतर जे प्रभारी होते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा इतर दिल्लीतले जे नेते आहेत यांच्याशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतरनं काही कन्क्लुजन स्वरूपात भूमिका घेता येईल का याचा विचार केला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे. मुळात एका बाजूला दिल्लीमध्ये अधिवेशन होत आहे त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये विधेयकं आणले जात आहेत आणि त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना सारख्या पक्षाला बरोबर घेणं हे कितपत रास्त आहे कितपत योग्य आहे त्याचे परिणाम अधिवेशनामध्ये राष्ट्रीय स्तरावर कोणत्या स्वरूपात उमटत आहेत याचा देखील सर्व बाजूंनी विचार राजकीय नेते करतील असं म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये पीक नुकसानग्रस्ताच्या संदर्भात राज्यपालांनी जी काही मदत दिलेली आहे त्यावरून देखील शरद पवारांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक दिल्लीतल्या नेत्यांना ब्रीफिंग करण्यात आलेलं आहे. हे मुद्दे देखील सुद्धा येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मांडले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे शिवसेना यंदा विरोधी बाकावर बसताना दिसेल त्यामुळे ते देखील काय भूमिका मांडतात हे पाहावं लागणार आहे. अगदी बरोबर सागर. त्यामुळे आज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारे आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तर पुण्यामध्ये आज शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची त्यांची बैठकही झाली तर काँग्रेसशी चर्चा करूनच संभाव्य सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेणार असं या बैठकीमध्ये ठरलं. ही बैठक काल झाली असून सोनिया गांधी आणि शरद पवार आज नवी दिल्लीमध्ये चर्चा करणार आहेत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही हे या बैठकीत ठरू शकतं. सेनेबाबत काँग्रेसनं आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळे सोनिया गांधी आणि पवारांमध्ये आता काय चर्चा होतीये याकडेच सगळ्याचं लक्ष लागलंय.
की पर्याय सरकार निर्माण करण्यासाठी काँग्रेस सोबत चर्चा करून पुढचा निर्णय करायचा आहे. उद्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिसेस सोनिया गांधी व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब हे दोन्ही नेते उद्या भेटणार आहे, त्यांच्यात चर्चा होईल. त्यामुळे आता या चर्चेमधनं नेमकं काय निघतंय, काय निर्णय होतोय हे सुद्धा आपण पाहूयात. राष्ट्रवादीच्या या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले होते, तर आजपासून अधिवेशन असल्यामुळे ते आले नसावेत अशी उत्तरं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहेत. मग असं असलं तरी खुद्द शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे पुण्यामध्ये होते आणि बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे पटेल यांच्या अनुपस्थितीमागे त्यांच्या मागे लागलेली ईडीची चौकशी तर कारणीभूत नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गुरु दिल्लीला लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे उद्या सुरू होत आहे, त्यामुळं त्याबाबत मला याच्यात काहीच अडचण वाटत. आणि आता बातमी आहे ती म्हणजे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं कंबर कसलेली असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. राज्यामधील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली असून त्यावर काळजी करू नका, भाजप शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल असं शहा यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केलाय. अमित शाह जी ने कहा कि रास्ता बना रहे, मतलब उन्होंने बोला कि रास्ता बना रहे, रास्ता बन जाएगा और बीजेपी को यही विश्वास है कि ये कांग्रेस और एनसीपी और शिवसेना का गठबंधन बिल्कुल नहीं हो सकता है, ये अननेचुरल गठबंधन रहेगा और कांग्रेस पार्टी शिवसेना को सपोर्ट करने के लिए तैयार भी नहीं है. जब तक कांग्रेस पार्टी तैयार होती नहीं तब तो उनकी मेजोरिटी होती नहीं है, तो इसीलिए मुझे लगता है कि आखिर में शिवसेना को बीजेपी के साथ आना पड़ेगा और बीजेपी को शिवसेना का साथ लेकर ही सरकार बनानी पड़ेगी. तर बाळासाहेब ठाकरे असते तर युतीत वाद झालाच नसता असं औरंगाबादमध्ये रावसाहेब दानवे म्हणाले. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं या युतीतलं सूत्र होतं. त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि भाजप उपमुख्यमंत्री झाला. मला असं वाटतं ज्या प्रमोदजींनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी सूत्र घालून दिलं त्याच सूत्राप्रमाणे भाजप सेनेने आत्ताही जावं आणि या जनमताचा आदर करावा अशी आमची इच्छा आहे. तर आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस बोबडे आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे वडील वरिष्ठ ॲडव्होकेट अरविंद बोबडे यांचे ते सुपुत्र आहेत. तर सरन्यायाधीशपदी त्यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे आणि न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द 17 महिन्यांची असणार आहे. तर ते सरन्यायाधीशपदावरून 23 एप्रिल 2021 या दिवशी निवृत्त होतील. आणि यानंतर वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच परतणार आहोत, तेव्हा पहा न्यूज 18.